डेफिनेटली नो, यू आर द ऑफिसर, तुम्हाला नियम आणि कायदा फॉलो करायला पाहिजे. तर एक्शन विल बी टेकन इन अकॉर्डन्स विथ लॉ. अकॉर्डन्स विथ लॉ. लॉ काय म्हणतो एमएनसी एक, की पहिला कुठलाही स्ट्रक्चर तुम्हाला तोडायची असेल तर तुम्ही त्यांना 351 नोटीस दिली पाहिजे, त्यांच्या कागदपत्राची शहानिशा केली पाहिजे. कायद्याप्रमाणे जर तुम्हाला पुरावा मान्य नसेल तर रिजेक्ट करून त्यांना 488 नोटीस दिली पाहिजे आणि नंतर डेमोल्युशन केला पाहिजे. हाच प्रोसिजर आहे. हा प्रोसिजर तुम्ही फॉलो केलाय का? या 3 तारीखच्या ऑर्डर आहे. आज 7-6 तारीखला तुम्ही डेमोल्युशन करताय. 3 दिवस एमआरडीपी एक ह्याच्यावर लागूच होत नाही ना. टेम्पररी स्ट्रक्चर आहे. टेम्पररी स्ट्रक्चर कोणी सांगितलं तुम्ही? आहे तुम्ही, तुम्हाला स्वप्न पडला की टेम्पररी स्ट्रक्चर आहे? 25 वर्षापासून मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे. मी चार वेळा इथून आमदार, पाच निवडणुका मी इथे लढवलेला आहे. 5 निवडणुकांमध्ये मतदार यादीमध्ये यांचं नाव आहे. आहे की नाही आहे? तो टेम्पररी स्ट्रक्चर कशा म्हणू शकताय तुम्ही? शासनाच्या जीआर आहे. शासनाच्या जीआर, महानगरपालिकेच्या जीआर. जागा कोणाची आहे विषय तो नाही. कुठली जागावर स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चरला डेमोलिशन करण्याआधी महानगरपालिका अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की त्याला नियमाप्रमाणे, तुम्ही रोडवर, बॉटलनेकवर, बीएमसीचे फुटपाथवर स्ट्रक्चर असतात, जर 2000 पूर्वीचे स्ट्रक्चर असेल तर तुम्ही त्यांना रिहेब केल्याशिवाय तुम्ही डेमोलिशन करताय का? सर ते नियमानुसार चाललंय. नाही चालू, कुठे झालाय? नाही नोटीस दिलेल्या तुम्ही. तुम्ही एमआरडीपीची नोटीस ह्याच्यावर लागू होत नाही. तुम्ही नाही टेम्पररी स्ट्रक्चर तुम्ही म्हणू शकत नाही. एमआरडीपीची नोटीस लागू नाही. टेम्पररी स्ट्रक्चर कशा म्हणताय? 25 वर्षाच्या स्ट्रक्चर टेम्पररी होतोय का? कागदाचा स्ट्रक्चर आहे का? पत्राचा स्ट्रक्चर आहे. बांधकाम आहे. टॉयलेट आहे. कोर्टानं व्हेरीफाय केलं नाही. कोर्टा सिटी सिव्हिल कोर्टाने कुठेही तुम्हाला आदेश दिलेला नाहीये. डायरेक्ट डेमोल्युशन करा असा ऑर्डर आहे का? ते पण नाही. दिसते पण नाहीये म्हणजे काय? एक्शन घ्यायचं. एक्शन घ्यायचं तुम्ही नियमाप्रमाणे गेला. एक मिनिट, एक्शन घ्यायचं असेल महानगर, तुम्ही अधिकारी आहात? क्लास 1 अधिकारी आहे? क्लास 2 आहे? क्लास 2. क्लास 2 अधिकारी, क्लास 1 अधिकारीची जबाबदारी काय आहे? कायद्याचा पालन करणं. कायदा काय म्हणतोय? कुठलाही जुना स्ट्रक्चर असेल तुम्हाला काढायची असेल, प्रश्न जागा कोणाची आहे ही नाही आहे. प्रायव्हेट आहे की बीएमसीचा आहे की कलेक्टरची लँड आहे. स्ट्रक्चर एमएनसी एक म्हणतोय जर काढायचं असेल तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ तुम्ही फॉलो केला पाहिजे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे एमआरडीपी एक ची नोटीस नाही. मी परत सांगतो, तुम्ही चुकीचं सांगताय. एमआरटीपी आणि एमएनसी एक्ट दोन्ही बीएमसीचा ऍक्टच आहे. ऍक्टच आहे, बरोबर आहे. पण या स्ट्रक्चर परमानंट स्ट्रक्चर होते गेल्या 25 वर्षापासून. अरे 25 वर्षापासून स्ट्रक्चर आहे तो टेम्पररी झाला का? सर परमनंट टेक्निशियन नाही, टेम्पररी काय वेगळी? सर पत्राचे स्ट्रक्चर आहे. पत्राच्या जेवढ्या मुंबईमध्ये स्ट्रक्चर सगळे टेम्पररी झाले. सर हे तरी आहे, मला बाकीच्या नावाचं नाही. नाही, मुंबईचे जेवढे पत्राचे स्ट्रक्चर आहे, झोपडे आहेत, सगळे हे टेम्पररी स्ट्रक्चर झाले. अरे टेम्पररी कसे आहेत? पत्राचे आहे, सगळे आहे. त्याप्रमाणे फॉलो केल्या तर तुम्हाला ईश्वराला जबाब द्यायचा नाहीये का? हा साहेब, गेल्या 25 वर्षापासून लोक राहत आहेत. मतदार यादीत नाव आहे, कागदपत्र आहे, पावती आहे तुमची बीएमसीची, सर्वे पावती आहे 2000 पूर्वीची. कशा तुम्ही तोडू शकताय? ऑर्डर फॉलो करताय. ऑर्डर कशा फॉलो करताय? ऑर्डर फॉलो करण्याची तुमची जबाबदारी, कायदा फॉलो करायचा आहे. तुम्ही कोणाच्या ऑर्डर फॉलो करू शकत नाही. जर तुमच्या वरिष्ठ अधिकारी चुकीची कारवाई करायचा निर्देश देईल, तुम्ही फॉलो करणार का? नो, डेफिनेटली नो. यू आर द ऑफिसर, तुम्हाला नियम आणि कायदा फॉलो करायला पाहिजे. ठीक आहे सर, साहेबांशी बोलून घेतो. तुमच्यावर इट्रोसिटीचा आहे, गुन्हा दाखल करणार आहे मी. चला सगळ्यांना घेऊन चला पोलीस ठाण्याला. इट्रोसिटी प्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल करा.